आता लॅक्टोबॅसिलायची युजेस आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या प्रकारे लॅक्टोबॅसिलायचा उपयोग केला जातो. पहिला उपयोग आहे डेअरी प्रोडक्ट्स. आता डेअरी प्रोडक्ट्समध्ये चीज असेल, बटर मिल्क आहे, श्रीखंड आहे, घी आहे, यांचं ही उत्पादनं बनवली जातात लॅक्टोबॅसिलायचा वापर करून. त्यानंतर दुसरा उपयोग आहे पिकल्स बनवण्यासाठी. आता पिकल्स म्हणजे वेगवेगळ्या वेजिटेबल्सचे पिकल्स असतील, लोणचं आहे, ते देखील लॅक्टोबॅसिलायमुळे बनवले जातात. त्यानंतर सीडर असेल, जे ॲपल ज्यूस असतो, तर ते देखील बनवलं जातं. व्हिनेगर बनवलं जातं, हे लॅक्टोबॅसिलाय ऑर्गॅनिझमचा वापर करून बनवलं जातं. त्यानंतर थर्ड उपयोग आहे ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट. आता ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट केव्हा येतं, ज्यावेळेला आपण आजारी असतो त्यावेळेला काहीतरी अँटीबायोटिक्स खाल्ल्यामुळे आपल्याला ॲबडोमिनल डिस्कम्फर्ट जे जाणवत असतं, तर त्याच्यावर प्रभावी उपचार म्हणून आई आपल्याला दही खायला देत असते. मग दही काय आहे, हे प्रोबायोटिक आहे की जेणेकरून गुड बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये जाऊन पोटातील जो की पीएच आहे तो मेंटेन करतो आणि आपल्याला जाणवणारं जे डिस्कम्फर्ट आहे, रिलॅक्झेशन आहे, ते सर्व सुरळीत होत असतात. तर अशा पद्धतीने लॅक्टोबॅसिलायचा वापर त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर फॉडर तयार करण्यासाठी, फॉडर पीस म्हणजे काय, फॉडर म्हणजे काय, चारा. तर चाऱ्यामध्ये लॅक्टोबॅसिलाय ऑर्गॅनिझम्स जे आहेत तर ते मिक्स केले जातात आणि असा लॅक्टोबॅसिलायुक्त फर्मेंट, लॅक्टोबॅसिलायचा उपयोग करून फर्मेंट केलेला चारा जो आहे तो प्राण्यांना खायला देत असतात की जेणेकरून त्यांना देखील कुठल्याही प्रकारचं हानी होऊ नये. त्यानंतर लॅक्टोबॅसिलायचा उपयोग हा ब्रेड बनवण्यासाठी देखील केला जातो. आता लॅक्टोबॅसिलायचा उपयोग ब्रेड बनवण्यासाठी केला जातो, वाईन बनवण्यासाठी केला जातो, तसंच ब्रेड बनवण्यासाठी आणखी ईस्टचा देखील वापर केला जातो. या मायक्रोबचा वापर आपण करत असतो.